साईडला कसं आहे माहितीये काय, खाली एकदम पूर्णपणे दरी आहे आणि वरच्या साईडला बघा, वरच्या साईडला मळ्या आहेत अशा. तर आपल्याला एवढे आहे ना वरती आणायचे, तर बघूया किती वेळ लागतो. आपल्याला इथं मिसळपाव आलेला आहे, आपण पावाची चपाती झाले काय नाही खाऊया. तर हे म्हणाले नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण. मी निखिल परोजा तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. तर मंडळीनं कोकणामध्ये शिमगोत्सव जोरात आणि थाटामाटा सुरू झालेला आहे आणि आमच्याकडे ना हा शिमगोत्सव त्याच्यावर जोरात थाटामाटा सुरू झालेला आहे. तर आपल्याकडे आहे आज शिमग्याचा दिवस, म्हणजे आमच्या गावाकडे बोलू शकतो आज शिमग्याचा दिवस आहे. आपल्याला जायचं दुसरी होळी आणायला, तर दुसऱ्या होळीसाठी आपल्याला जायचंय नाणी सरफरवाडी येते. तर बघूया आजच्या व्हिडिओ मध्ये काय काय बघायला भेटतं. तर आता मी सध्या तरी एकटाच निघालोय, आपल्या सोबत कोणच नाहीये. तर लवकरात लवकर जातो इथून. आणि मागच्या व्हिडिओला जसा तुम्ही रिस्पॉन्स दिलास तसाच या व्हिडिओला सुद्धा द्या. नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक सुद्धा करा, कारण व्हिडिओ करायला खूप मेहनत लागते. तुम्हाला लाईक फक्त एक सेकंदाचं काम आहे, लगेच लाईक सुद्धा करा. चला तर आजची व्हिडिओ स्टार्ट करूया. तर म्हणजे आता आपल्याला पाहिजे उभी आंब्याचं झाड, म्हणजे उभा आंब्याचं झाड. तर ते आपण आता इथं शोधतोय आणि पाठीमागं पुढं आपली सगळे ना गावचं पब्लिक आहे. आणि पाठच्या साईडला बघितलं तर पाठच्या साईडला सुद्धा गावचं पब्लिक आहे आपल्या. आणि पुढे जाऊन बघूया आता कुठं आपल्याला होळी भेटते ती, कारण अगोदर शोधून ठेवली होती पण ती थोडी तिची साईज लहान पडते. तर बघूया पुढे जाऊन. तर म्हणजे न शेवटी आपल्याला होळी भेटली ही बघा, थोडी उंच आहे थोडी लहान सुद्धा वाटते. तर आधी जागा साफ करून घ्यायची. काय काय ठिकाण आहे ना माडाचं झाड आणतात आणि आमच्या इकडे आंब्याचं झाड नेतोय आम्ही, म्हणजे प्रत्येकाच्या रीती रिवाजाप्रमाणे वेगवेगळं आपण हे करतो. तर जागा साफ तर करून झालेली आहे. तर हे बघा वरती रशी सुद्धा टाकली. तर ही रशी टाकण्याचं कारण म्हणजे खालच्या साईडला दरी आहे आणि वरच्या साईडला आपल्याला होळीला ओढायचंय. चला आता होळी तोडायला एकदम सज्ज झाले आहोत आपण. तर रस्सी सुद्धा बांधून घेतले. तर म्हणजे न इथं आता होळीची पूजा सुरू झाली, म्हणजे आमच्या गावचे पुजारी आहेत ना ते आता होळीची पूजा करतायत. लवकरात लवकर पूजा सुद्धा आटपून घेऊया आपण. चला आता होळी तर तोडून झाली आहे, आता इकडे ओढतायत म्हणजे ओढायचं आपल्याला. पण विषय कसा आहे मंडळीनो, ही रशी आहे ना आपली ती थोडी पावसाळ्यात म्हणजे वापरलेली आहे, ती तुटू सुद्धा शकते. तर बघूया ओढा ओढा.
तर म्हणलं आहे नो पुढे बघू शकता आपली होळी इथं पडलेली आहे आणि वरच्या साईडला इथं आपली सगळी माणसं आहेत. त्याचबरोबर ना हे बघा इथं खालच्या साईडला कसं आहे माहिती आहे का, खाली एकदम पूर्णपणे दरी आहे आणि वरच्या साईडला बघा वरच्या साईडला मळ्या आहेत अशा. तर आपल्याला ही होळी आहे ना वरती आणायची, तर बघूया किती वेळ लागतो आणि किती आपल्याला मेहनत करायला लागते कारण या ठिकाणावर होळी वरती आणणं म्हणजे खूप थोडं कठीण काम आहे. तर हे बघा म्हणतो त्या पुढच्या आपल्या झाडाच्या फांद्या आहेत ना त्या आता आपण त्या चिव्याच्या आपली जी कामटी असते ना त्याने म्हणजे एकत्र करतो जेणेकरून आपल्याला न्यायला कोणता अडथळा यायला नको म्हणून. बघू शकता आपल्या शिमग्यासाठी जमलेले सर्व गावकरी आणि उत्साहाने झालेली ही आपली होळी चांगल्या पद्धतीने आपण आता खालून म्हणजे त्या दरीतून वरती आणले. तर बघूया याच्या पुढे आपल्याला काय काय बघायला भेटत. Thank you.
तर ना मंडळींनो, आता इथं आपण होळी ठेवले आणि सगळेजण दमलेले आहेत, तर आपण गपचूप गपचूप जाऊया. तर हा बघा पहिला माणूस दमलेला. तर इथून पुढे जाऊया. हे बघा कसे बघताय सगळे. तर कसं आहे माहितीये का, ऊन सुद्धा भरपूर लागतंय आणि माणसं सुद्धा दमले. तर पाणी थोडं पाणी सुद्धा कमी आहे. हा बघा एक. तर जाऊया हळूहळू पुढे. बघा सगळ्यांची तोंड कशी एकदम निश्चित पडलेल्या प्रमाणे आहेत. पण शिमग्याचा आपला उत्सव आहे, आनंदाने साजरा करतात सगळे लोक. तयार करतात होम होम. हा मग पोकल होली आणतात. हा पोकल होली आल्यावर मग मोठी होली तोडायला जातात. हा मोठी होली तोडून झाल्यावर मग रूप लागत. रूप पालखी. हा पालखीचं रूप लागत. रूप लागल्यावर मग परत पालखी हंबावर नाचते. हा परत पालखी स्थानावर येते. हा आणि 9 वाजता पालखी 9 वाजता सगळे ग्रामस्थ हे करतात, होली उभी करतात. हा अरे आमची परंपरा चाललेली आहे गावाची, त्याप्रमाणे आम्ही करतो. रोज ताजे मजेत लहान मुलं मजेत असतात. मग गावकरी लोक तरी मिळून आणि रात्री करतो. तर मंडळींनो, आता आपण अर्धवट होळी आणून ठेवले. तर आता आपल्याला खायचा मिसळ पाव, मस्त पैकी रेटूया आणि इथून जाऊया पुढे. तर मंडळींनो, आता आपण अर्धवट होळी आणली. तर आता इथून पुढे ना आपल्याला म्हणजे इथं आपल्याला खाण्यासाठी मिसळ पाव भेटणार आहे. आणि आपलं पाठचं सगळं पब्लिक बघा, हे सगळ्या इकडे बघा रे. तर हे बघा आपण अर्धवट होळी आणली आणि बघा होळी या साईडला ठेवले आणि हे बघा तर याच्यानंतर आपण इथं मिसळपाव खातोय आणि याच्यानंतर म्हणजे 15 ते 20 मिनिट लागतील आपण देवळात जाऊ नंतर. तर आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आपल्याला इथं मिसळपाव आलेला आहे. आपण पावाची चपाती झाले काय नाही खाऊया. तर या साईडला आपलं वरती पब्लिक बघू शकता सगळं. बघा मस्त पैकी बघा चपाती आणि पाव बोलू चपाती आणि मिसळ बोलू शकतो. पावांची चपाती झालेली आहे. रेटवायचं रेटवायचं ऐकायचं ना मला. तर मंडळींनो, आता वाजले दुपारचे 3 आणि आपण जवळपास 11-11:30 वाजता मिसळपाव खाल्ला होता. त्यानंतर ना विषय कसा झाला, रस्त्याचं ऊन तापलं होतं जास्त, त्याच्यामुळे आपण ना होळी ठेवत ठेवत आणली आणि अर्ध्यांचे पाय वगैरे भाजायला लागले. थोडी लेट झाली होळी आणायला. तर आता आपण निघालोय घरी. तर रात्रीचा शिमगा असेल ना दुसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटेल. ही व्हिडिओ अगोदरच मोठी झाली आहे. तर ही व्हिडिओ आवडली असेल नक्की चॅनलला लाईक करा, नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय.